सांगली मधल्या जत तालुक्या पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांची नाराजी पाहायला मिळते. नांदेड मधल्या सीमावर्ती भागातील 6 तालुक्यामधल्या गावांनी आम्हाला तेलंगणात समाविष्ट व्हायचंय अशी मागणी केली आहे. यासाठीच नांदेडच्या सीमा भागात राहणारे नागरिक आज तेलंगणामध्ये सामील होण्यासाठी आंदोलन करतात. माहूर, किनवट, धर्माबाद, उमरी, देगलूर, बिलोली या तालुक्यातल्या काही गावांनी तेलंगणात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे कृषी या कृती समितीकडनं हे आंदोलन छेडलं जात आहे. याविषयी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी. सीमावर्ती भागातल्या लोकांकडं बघण्याचा दृष्टिकोन हा राहिलेला नाही, त्यामुळं आम्ही कोसोदूर ह्या विकासापासून वंचित राहिलेलो आहोत. ही वंचित बाब आम्हाला खटकाय लागली, म्हणून आम्ही तेलंगणाची जी काही विकास झाला आहे, तेलंगणाच्या सरकारनं जे काही म्हणजे मदत ती द्यायला लागली, त्याला आम्ही भारावून गेलो. आणि मी आपल्या माध्यमातून अशी विनंती करू इच्छितो महाराष्ट्र शासनाला, त्यांनी जागं व्हावं आणि या भागातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतमजुरांचा प्रश्न, सीमावर्ती भागातल्या भौतिक सुविधेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न तात्काळ काढावा, निकाली काढावा आणि आमचा विकास करावा, अन्यथा आम्ही तेलंगणात जाणार. 2018 सालापासून आमची जी तेलंगणात जाण्याची मागणी जोर धरते आहे. आम्ही काही शत्रू राष्ट्रात सामील होणार नाहीत. आम्ही फक्त आमच्या सुविधाकरता, आम्हाला मिळणाऱ्या सवलतीकरता आम्ही तेलंगणात जाऊ शकतो. त्याचं कारण असं की तेलंगणची सीमा ही आमच्या सीमेला लागून आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.